भाजप महिला मोर्चा सांगलीच्या वतीने आयोजित महिलांचा मेळावा मोठा उत्साहात लोकमान्य टिळक स्मारक टिळक टिळक चौक येथे भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चित्रा यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष उषा दशवंत, संगीता खोत, अनिता वनकंडे, कल्पना कोळेकर, सविता मदने, गीतांजली ढोपे पाटील, सुनंदा राऊत, अप्सरा वायदंडे, नसीमा शेख, लक्ष्मी सरगर, छाया हक्के, स्मिता पवार, ज्योती कांबळे, वैशाली पाटील, रुपाली देसाई, रुपाली गाडवे, रेखा इंगळे, जयश्री कोरडे, गंगा नाईक, सुनीता इनामदार, गीता पवार, माधुरी वसगळेकर, अश्विनी तारळेकर, रेखा सरनोबत, रेखा पवार, आशा पवार, अनिता शिंदे, अमृता चव्हाण, स्मिता भाटकर, निलिमा कुष्टे, मीना कोळी, आशा खमकर, रुपाली माने, विद्या दानोळे, मनीषा शिंदे, संगीता चव्हाण, मीरा मेस्त्री, वंदना चव्हाण जाधव, कोमल चव्हाण, शैलजा पंडित, हेमलता मोरे, हिना शेख, साधना माळी आदींसह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पार्टी आहे आणि ज्याचं नेतृत्व विश्व गौरव नरेंद्रजी मोदी करतायत अशा पक्षाचे आपण कार्यकर्ते आणि अशा पक्षाचे कार्यकर्ते असल्यानंतर कार्यकर्ते कसे असावेत तर कार्यकर्ते असे असावेत. मला मनापासून तुमच्या सगळ्यांचं कौतुक. आज प्रत्येकीला तिच्या तिच्या कॅपॅसिटी प्रमाणे जबाबदारी दिली गेली आहे आणि प्रत्येक जण काम करतोय हे महत्वाचं आहे. हे मीच काम नाही आहे, आम्हीच काम आहे. एकटी बाई इतर काही करू शकत नाही संघटनेमध्ये. तुम्ही आणि मी मिळून जे काम होईल ना ते आम्हीच काम पक्षाला पुढे नेत असत. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये मी अध्यक्ष आणि तुम्ही पदाधिकारी असं नको.